आता जी सर्वात मोठी बातमी कन्हान येथून पुढे येते, कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहू हिवरा रस्त्यावरील SS एंटरप्राइजेस कोळसा टालवर स्थानिक गुन्हे अन्वेष शाखा पथक नागपूर ग्रामीण पोलिसांनी धाड मारली। या कारवाईत 14 चक्का ट्रक 40 टन कोळशासह एकूण 22 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। प्राप्त माहितीनुसार गुरुवारला दुपारी पेट्रोलिंग करताना मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पथक नागपूर व ग्रामीण पोलीस पथक कन्हान यांनी गहू हिवरा रस्त्यावर धाड मारली असता तिथे एक 14 चक्का ट्रक हा कोळशाने भरलेला टालवर अवैधरित्या विना परवाना चोरीचा कोळसा विकण्याच्या तयारीत दिसला। यावर कारवाई करत पोलिसांनी आरोपी सलाहुद्दीन सैजान हुसेन नागोरी तसेच निलेश श्रीवास्तव याच्या ताब्यातील 20 लाख किमतीचा ट्रक व 40 टन कोळशासह असा एकूण 22 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। सदर कार्यवाही नागपूर ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर संदीप पखाले यांच्या मार्गदर्शनात पार पडली। महाराष्ट्र TV 24 साठी ऋषभ बावनकर कन्हान।